महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। नवीन नाशिक परिसरामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर जनावरांच्या मांसाचा ट्रक पकडून तो अंबड पोलीस ठाण्यात दिला। अंबड पोलिसांनी ट्रकसह जनावरांचे मांस असा 8,50,000 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे। बजरंग दलाचे गोरक्षक प्रमुख पुरुषोत्तम आव्हाड तसेच चंदन भास्कर, तेजस मोरे व अनिकेत कुमावत यांना मालेगाव येथून MH14AU 1902 या क्रमांकाच्या ट्रक मधून विनापरवाना जनावरांचे मांस मुंबई येथे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार मुंबई आग्रा महामार्गावरील स्प्लेंडर हॉल समोर रात्री 11:20 ट्रक थांबविण्यास सांगितले। या ट्रकची तपासणी केली असता त्यात जनावरांचे मांस आढळून आले व हा ट्रक अंबड पोलीस ठाण्यात आणला। यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोनोने यांनी ट्रकची तपासणी केली असता हा ट्रक ताब्यात घेण्यात आला। तसेच वाहन चालक माजिद खान, शहीद खान व त्याचे साथीदार शेख जावेद शेख, शेख रहमान यांना ताब्यात घेण्यात आले। वाहन चालकांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना आढळून आले नाही। ही बाब लक्षात घेता 8,50,000 ऐवज जप्त केला आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आवाज टीव्ही न्यूज साठी सोमनाथ क्षत्रिय, नाशिक।